खेडाळंदी मतदारसंघात अतुल देशमुख यांच्या प्रचारात मुंबईचे डबेवाले उतरणार असून तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अतुल देशमुख यांच्या रूपानं पहिल्यांदाच तरुण उमेदवाराला संधी मिळत असल्यानं ही सगळी मंडळी प्रचारात उतरणार आहेत. रविवारी या मंडळींची अतुल देशमुख यांनी मुंबईत भेट घेतली तेव्हा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील नेमकं काय म्हणालेत पाहूयात. महायुती आहे की नाही मला माहीत नाही, पण पश्चिम पट्ट्यातल्या मातीशी आमची आयुष्यभर युती आहे, पश्चिम पट्ट्यातल्या मातीशी आमची लाड आहे, आणि पश्चिम पट्ट्याचा भूमिपुत्र ज्यावेळी उभा राहतो त्यावेळी त्या भूमिपुत्राशी आमची युती आहे, आणि त्या युतीसाठी मी काम करणार आहे. आणि म्हणून आम्ही सगळे लोक अजून अनेक पदाधिकारी यायचे आहेत, आपल्या सहभागी व्हायचे आहेत, काळजी करू नका, मोठी फळी दिवसेंदिवस आपल्याबरोबर येणार आहे. उद्या खरं तर आपल्या तालुक्यामध्ये आमदार या शब्दाचं महत्त्व किंवा आमदारांची ताकद जी आहे जी तालुक्याच्या विकासाला लावायला पाहिजे, दुर्दैवानं आपल्या तालुक्यातल्या आमदारांची शक्ती एकमेकामध्ये लढण्यात चालली. एकमेकाचा सूड उगवणं, एकमेकावरती कुठे गुन्हे दाखल करणं, एकमेकाच्या कुटुंबाला अडचणीत आणणं, एकमेकाचे हेवे दावे करणं, एकमेकाबद्दल घाणाऱ्या भाषेमध्ये बोलणं, इथंही कोणतरी बोलून गेलं, कालही कोणतरी इथं बोललं, आज व्यक्तिगत जीवनावरती बोलण्याची त्यांची स्पर्धा लागलेली. की अतुल बाबूंची आमची स्पर्धा एकमेकाच्या हेवेसाठी नाही, एमआयडीसीच्या ठेक्यासाठी नाही, कॉन्ट्रॅक्टसाठी नाही, एकमेकाला मोठं करण्यासाठी किंवा एकमेकाला छोटं करण्यासाठी नाही. खेड तालुका विकासाच्या प्रक्रियेत आजही खूप मागं आहे आणि आमच्या तालुक्याला पुढे नेण्यासाठी अतुल बाबूंची उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे. आणि म्हणून पश्चिम पट्ट्यातल्या तुम्हा माणसांना मला विनंती करायची आहे की कधी नाही नेमकी तेवढी महत्वाची संधी आपल्याला चालून आलेली आहे. खरं तर 3 धरणं आपल्या परिसरामध्ये झाली, तुमच्या त्यागातून धरणं उभी राहिली, पाणी पूर्वपट्ट्याला गेलं, त्याग तुमचा झाला, जमिनी तुमच्या गेल्या, देवीदास बांधवांनी अभ्यासपूर्ण त्याच्याबद्दल मांडलं, पण दुर्दैवाने आम्हाला नाही मिळालं का, आमच्या शेतीला पाणी राहिलं का, भविष्यात आम्हाला प्यायला देखील पाणी राहणार नाही. एका बाजूला अनेक तालुके, मी बघतो की शेजारचा आंबेगाव कुठे गेला, बारामती अगोदर गेला, बाळा वेगळ्यांनी आता त्या ठिकाणी मावळ तालुका पुढे नेला, खेड तालुका अजून संघर्षामध्येच आहे, खेड तालुका हा व्यक्तींच्या वादामध्ये अडकलेला आहे. पश्चिम पट्ट्याला त्याग केला, पश्चिम पट्ट्याला न्याय कधी मिळणार आहे, पश्चिम पट्ट्यातल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आज 25-30 वर्ष तसेच आहे. आमदार येत आहेत, मग आमदार नवीन नवीन आम्ही केले, आमच्या जीवनात काय बदल झाला, आमचा गरिबीतला माणूस श्रीमंती झाला का, बीपीएलचा माणूस एपीएल मध्ये आला का, गुणवत्तेचं शिक्षण आम्हाला मिळालं का, पश्चिम पट्ट्याचं नंदनवन झालं का, मुंबईला येणाऱ्यांची संख्या कमी होऊन स्थानिक पातळीवरती रोजगार आम्हाला मिळाला का, आमची आर्थिक संपन्नता वाढली का, तर आमच्या आयुष्यात काही बदल झाला नाही. जे आमदार झाले त्यांच्या आयुष्यात बदल झाला, ती माणसं मोठी झाली, पण आमचा छोटा माणूस छोटाच राहिला. आज अतुलभाऊ देशमुख आणि आमचा प्रयत्न आहे, आम्हाला मोठं व्हायचं आहे, पश्चिम पट्ट्यातला छोटा माणूस आम्हाला मोठा करायचा म्हणून आम्ही लढतो आहोत, आणि त्याच्यासाठी अतुलभाऊंची उमेदवारी आहे म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाची कणाव जाणीव कुणाला होईल, जो स्वतः प्रकल्पग्रस्त आहे त्याला येईल का, जो पूर्व पट्ट्यात त्याला येईल, लाभ क्षेत्रातल्या माणसाला जाणीव होईल का, देवीदाजी जो प्रकल्पग्रस्त आहे त्याला प्रकल्पग्रस्तांचं दुःख कळेल, प्रकल्पग्रस्तांच्या अश्रू पुसायला तोच येईल. लाभ क्षेत्रातली माणसं प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडू शकत नाही, आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी अतुल बाबूंसारखा प्रकल्पग्रस्त शेतकरी आम्हाला आमदार हवा आहे. चाकणसारखी एमआयडीसी एवढे 1, 2, 3, 4 टप्पे झाले, आता 5वा टप्पा त्या ठिकाणी पेमेंट ऑर्डर सुरू होत आहे. हजारो कारखाने आले, लाखो कामगार आले, बाहेरच्या जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यातून आले. कधीतरी या तालुक्याच्या नेतृत्वाने हा प्रयत्न केलाय का, कारखानदारांची बैठक बोलवली का, की पश्चिम पट्ट्यात मुंबईला ही मुलं गेली, हुशार आहेत, होतकरू आहेत, सुशिक्षित आहेत, आयटीआय झालेली आहेत, ग्रॅज्युएट झालेली आहेत, यांचं बायोडाटा घेता येतील का, कंपन्याला आणि या तरुण मुलांना एकत्र बसवता येईल का, की मला काही नको, ठेका नको, मला काही नको, माझ्या भागातल्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार देता येईल का, कारण शेवटी आमदार हे कायदेमंडळाचे सदस्य असतात. आमदार त्या ठिकाणी एमआयडीसी, प्रदूषण महामंडळ, कामगार कल्याण विभाग या सगळ्यांना एकत्र आणू शकतात, कलेक्टर, एसपी या सगळ्या लोकांना एकत्र आणू शकतात. आमदारामध्ये एक वेगळी ताकद असते, पण दुर्दैवाने ही ताकद दुसऱ्या कामाला वापरली गेली. जर ती वापरली गेली असती तर इथं बसलेले मुंबईकर अनेक चाकांच्या कंपन्यांमध्ये अधिकारी पदावर काम करताना आम्हाला पाहायला मिळाले असते. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही, जमिनी आमच्या गेल्या, कारखाने आले, धंदा आमच्या जमिनी गेल्या, आम्हाला संधी मिळाली नाही. आमच्या उपसा सिंचन झाले असते, शेतीला पाणी आलं असतं, आमच्याकडे कृषी पर्यटनाला मोठी संधी आहे, अतिशय सुजलाम सुंदर भाग आमचा, निसर्ग संपन्न भाग आहे, पण कृषी पर्यटनाच्या योजना आमच्या परिसरामध्ये आल्या नाही. आणि पश्चिम पट्ट्याला न्याय द्यायचा असेल तर आमचं दुःख जाणणारा माणूस हवा आहे. आम्हाला आमदार मालक नको आहे, सेवक हवा आहे. दुर्दैवाने मी बघतो आपल्या तालुक्यामध्ये आमदार म्हटला की माणसं लोटांगण घालतात. शहर मिळाले पाहिजेत, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे, त्या बेसिक सुविधांसाठी हा पश्चिम पट्टा खेड तालुका आजपर्यंत व्याकुळ होऊन वाटी घेऊन कटोरी घेऊन आपण यांच्या दारात गाड्या भरून जातो. आज परिस्थिती काय की आपण बदल करून देखील बदल झालेला आमदार आज फक्त एकच सांगतोय, तुम्हाला विकास पाहिजेचा असेल तर माझ्याकडे बघा. आणि तो विकासाचा मुद्दा काय सांगतोय,
की मी कोणालाच त्रास देत नाही, स्वतःचा खर्च होऊन थांबायची वृत्ती माणसामध्ये आहे ती फक्त पंचपट्ट्याच्या माणसामध्ये आहे, त्याग करायचं काम तुम्हाला आम्हाला शिकवलंय, कारण तुमच्या आमच्यामध्ये शेतकऱ्याचं रक्त आहे, आपल्याला माहिती आहे एक बटाट्याच्या फोडीने जर स्वतःला गाडून घेतलं तर त्यावर मिळाले पाहिजेत, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे, त्या बेसिक सुविधांसाठी हा पश्चिम पट्टा खेड तालुका आजपर्यंत व्याकुळ होऊन वाटी घेऊन कटोरी घेऊन आपण यांच्या दारात गाड्या भरून जातो। आता आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक विचार बसलेला आहे की तिकीट मिळालं की आमदार होतो, मागच्या 10 वर्षाचा कारभार तुम्ही सगळ्या मंडळीने पाहिलेला आहे, मग आपण सगळे मंडळी आहेरकर मामांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस काम मागायला आमदारांच्या दारात गेलो, गाडी भरून त्यांच्या दारात जायचं, 2-3 वेळा चक्रा मारायची, एक रस्ता मागायचा, गावामध्ये एक सभा मंडप मागायचं, आणि त्यावेळेस अपमानाची वागणूक मिळायची, बोर्डवरचं आपल्या गावचं मतदान दाखवायची, तुम्हाला आम्हाला सन्मान नव्हता, आणि तुमच्या आमच्या मनामध्ये एक न्यूनपणाची भावना त्या ठिकाणी टाकली की तुमच्या गावामध्ये 500 मतदाने 1000 मतदाने माझ्याकडं 5-5, 10-10 हजार मताची गाव आहे, मला तुमची गरज नाही, आणि हे तुम्हाला जाणीव करून दिली जायची, आणि मग आपल्याला वाटायचं माझ्या गावचा विकास झाला पाहिजे, माझा मुंबईकर राहणारा माणूस त्याला वाटायचं माझ्या गावात जर माझ्या माता भगिनीचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी पावसामध्ये ते प्रेत दळायला लागतं, त्या ठिकाणी साधी स्मशानभूमी पाहिजे, माझ्या गावात जायला चिखलातून जावं लागतं, एक रस्ता पाहिजे, माझ्या गावामध्ये लाईटचे पोल आले पाहिजेत, माझ्या गावात एसटी गेली पाहिजे, या संघर्षासाठी आपण मंडळी 50 वर्ष भांडत राहिलो। मित्रांनो, ज्यावेळेस या तालुक्याची पहिली आमदारकीची निवडणूक कबीरवाल लोंढेंनी लढली असेल त्यावेळेस तुमच्या आमच्या अपेक्षा असतील की आमच्या गावाला रस्ता मिळाला पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे, पाणी मिळालं, आणि आज परिस्थिती काय की आपण बदल करून देखील बदल झालेला आमदार आज फक्त एकच सांगतोय तुम्हाला विकास पाहिजे असेल तर माझ्याकडे बघा, आणि तो विकासाचा मुद्दा काय सांगतोय की मी कोणालाच त्रास देत नाही, पोलीस स्टेशनमध्ये काही करत नाही इथपर्यंत लोकांना मान्य आहे, पण अधिकारी काम करत नाही त्यावेळेस तर त्याला त्रास झाला पाहिजे ना, आमचं कायद्यातलं काम होण्यासाठी तरी त्याला त्रास झाला पाहिजे ना, आमदार म्हणून तुमची जी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे ती तरी तुमच्याकडनं पूर्ण झाली पाहिजे ना।